औरंगाबाद शहरात लसीकरणासोबतच विविध कार्यक्रमात भाजप नेत्यांना बोलावलं नाही त्यामुळे नेत्यांना राग अनावर झाला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं. इतकंच नाही तर पालकमंत्र्यांच्या दबावाखाली प्रशासन काम करत असल्याचा आरोपही केलाय. लसीकरणाला सुरुवात झाल्यावर पंतप्रधानांचं भाषण ऐकण्याची सोय नव्हती त्यामुळे प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केलाय. पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आदित्य ठाकरे साहेब हे दोघेही आज संभाजीनगर मध्ये आहेत आणि त्यांच्या नावाचे कमीत कमी 200 बोर्ड संपूर्ण शहरामध्ये आहेत. ते पण बेकायदेशीर आहेत. आमची प्रशासनाला ही मागणी आहे की जर तुम्ही संभाजीराजांच्या अभिषेकाचे आणि त्यांच्या अभिनंदनाचे बोर्ड जर तुम्ही काढत असाल तर हे बाकीचे बोर्ड पण काढले पाहिजेत. नाही तर प्रशासनाने त्याचं उत्तर आम्हाला द्यावं की हे का काढले नाही. कोरोना लसीबद्दल वेगवेगळ्या आणि गरमागरम चर्चा बाजारात सुरू झाल्यात. कोरोनाची लस घेतली की नपुसकत्व येतं अशीही एक जोरदार अफवा आहे. आजपासून लस टोचली जाते त्याआधी नक्की या लसीबद्दल काय चर्चा होती आणि आजपासून जी लस टोचली गेली आहे त्याबाबत तुम्हाला त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे बघूया. कोरोना करणार तुम्हाला नामर्द. कोरोनाच्या लसीमुळे नपुंसकत्व येणार. लस घेतल्यावर तुमचा डीएनए बदलणार. कोरोनाची लस येताच अफवांचा बाजार गरम. कोरोनाची लस आली नाही तोच गरमागरम अफवा जोरात आहेत. या अफवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही कानावर गेल्या आणि मग परवाच्या कोरोना लसीबद्दलच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी रोखठोक इशारा दिलाय. असल्या अफवांना भीक घालू नका. कोरोनाची लस घेतली तर पुरुष आणि महिलांमध्ये नपुंसकत्व येतं अशी एक जोरदार अफवा पसरली आहे. यावर आरोग्यमंत्र्यांनी काय सांगितलंय ते नीट पहा. कोरोनाच्या लसीमुळे नपुंसकत्व येतं अशी कुठलीही माहिती नाही. कोरोना लसीसंदर्भात फक्त सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा. या लसीसंदर्भात जरा जरी शंका असती तरी आम्ही या लसीला मंजुरीच दिली नसती. कोरोनावरची लस 110% सुरक्षित आहे. लसीमुळे नपुंसकत्व येतं हा दावा चुकीचा आहे. लोगों का काम है अफवाहें फैलाना, र्यूमर्स करना और ये खासकर जो सोशल मीडिया और ये सब चलता है इन फालतू की बातों पे बिल्कुल भी विश्वास नहीं करना है. बिल्कुल हमारे को कोई भी एक भी सिंगल केस भी ऐसा नहीं है कि जिसने इनफर्टाइल कर दिया हो या फीमेल को या मेल को. ये सब फालतू की अफवाहें हैं. कोरोनाच्या लसीमुळे नपुंसकत्व येतं ही अफवा सुरू झाली उत्तर प्रदेशातून. कोरोनाची लस घेणार नाही असं अखिलेश यादव यांनी सांगून टाकलं. त्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते आशुतोष सिन्हांनी म्हटलं की अखिलेश सिंह वॅक्सिन घेत नाहीत म्हणजे काहीतरी गडबड आहे.